कमळ महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या वतीनं पनवेलमधील गोखले हॉलमध्ये भव्य प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन 12 ते 14 जुलै दरम्यान सुरू आहे. या भव्य प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन करण्यात आलं. कमळ महिला औद्योगिक सहकारी संस्थेमार्फत उद्योगिनी, लघु उद्योजक व बचत गटातील महिलांनी बनवलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी पनवेलमधील गोखले हॉलमध्ये भव्य प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा 12 ते 14 जुलै दरम्यान सुरू राहणार आहे. उद्घाटनावेळी भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष कल्पना राऊत, पनवेल शहर अध्यक्ष तथा नगरसेविका मुग्धा लोंडे, नगरसेविका दर्शना भोईर, नगरसेवक नितीन पाटील, अमर पाटील, वर्षा प्रशांत ठाकूर, स्वाती कोळी, अंजली इनामदार, सुनीता खरे, उज्ज्वला पटवर्धन, समृद्धी जोग, गीता चौधरी, जयश्री पटवर्धन यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. तसेच या प्रदर्शन व विक्री मेळाव्याला महापौर डॉक्टर कविता चौतमल आणि उपमहापौर विक्रांत पाटील यांनी भेट दिली. आम्ही ठरवलं आता की याच्या पुढे हे सातत्याने आम्ही पुढच्या कालावधीमध्ये उपक्रम चालू ठेवणार. तर हे सातत्यपूर्वक आपल्याला या दृष्टिकोनातून सहकार्य करण्याचं, मदत करण्याचं धोरण हे घेऊन आम्ही जर पुढे चालत राहिलो तर मला खात्री आहे की या कमळ संस्थेकडे पाहून अन्य संस्था तयार होतील आणि या संस्थांकडे पाहून मला वाटतं की अशा पद्धतीचं एक पोषक अशा पद्धतीचं वातावरण या देशामध्ये तयार होऊ शकतं. या देशामधला GDP असं वर्णन ज्या वेळेला अर्थ क्षेत्रातील लोक करतात, ग्रॉस डेन्स या ठिकाणी प्रोडक्शन, तर त्यामध्ये आम्ही महिलांचा हातभार कशा पद्धतीने लावू शकू. महिलांच्या हातामध्ये महिलांच्या मनगटामध्ये तीच ताकद आहे, स्वतःच्या पायावर उभं राहण्याची जिद्द आहे, ताकद आहे. तर यासाठी कोणी ना कोणीतरी सहकार्य करण्याची भूमिका ही सातत्याने ठेवण्याची आवश्यकता आहे. आज कमळ संस्थेनं हा पुढाकार घेतला, मी त्याचं मनापासून अभिनंदन करतो. येणाऱ्या कालावधीमध्ये दर 2-3 महिन्यानंतर अशाच पद्धतीचे उपक्रम घेऊन या माध्यमातून या उद्योजिका या व्यवसायामध्ये कायम राहिल्या पाहिजेत, त्यांना अधिक चांगल्या पद्धतीने आपल्या व्यवसायामध्ये पुढे जाण्यासाठी. आणि एक उद्योग केला तेवढाच एक उद्योग करायचा असं नाही, सोबतीनं आणखी काही उद्योग करता येतील आणि ज्या माध्यमातून त्यांच्यामधला हा उद्योजकाचा बाणा हा कायम राहील यासाठी आपण कशा पद्धतीने मदत करू शकू याचा विचार ही संस्था अध्यक्ष आणि त्यांच्या सगळ्या सहकारी निश्चितपणाने करतील, यासाठी मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.